राज्यात सगळीकडेच दहीहंडीचा उत्सव अगदी जोरदार पाहायला मिळतोय, जल्लोष पाहायला मिळतोय. बोरिवलीत देखील मागाठाणे इथे देवीपाडा मैदानावर शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि तारामती चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं भव्य अशा दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. त्याचं दहीहंडी आयोजनाचं हे 12वं वर्ष आहे. पश्चिम उपनगरातील मोठ्या दहीहंडींपैकी ही एक दहीहंडी ओळखली जाते. मराठी आणि हिंदी चित्रपटातील अनेक नामवंत कलाकार या दहीहंडीला उपस्थित राहून आपली कला सादर करणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील अनेक गोविंदा पथकं इथं सलामी देण्यासाठी येणार आहेत. तर त्यांनी लावलेल्या थारानुसार त्यांना मानधन दिलं जाणार आहे. यानंतर मातोश्री व्यायामशाळा, मातोश्री व्यायामशाळा, मातोश्री व्यायामशाळा आपण गोविंद पथकाकडे जायचंय. हे पहा, या सर्व थर गोविंद पथकाने विनंती आहे, जोपर्यंत आपलं नाव पुकारलं जात नाही तोपर्यंत आपण थर लावायचे नाही, लक्षात ठेवा. आपल्याला पारितोषिक मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या. चला, मातोश्री गोविंद पथक आलेत का आपण? मातोश्री गोविंद पथक. मुंबईतील ज्या मोजक्या दहीहंड्या मोठ्या समजल्या जातात त्यापैकी दहीहंडी जी आहे ती मागाठाण्याची दहीहंडी आहे, जी मागाठाणे इथल्या देवीपाडा मैदानावर आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या दहीहंडीचं हे 12वं वर्ष आहे जे यशस्वीपणे या दहीहंडीचं आयोजन केलं जातं. लाखो रुपयांची बक्षिसं या दहीहंडीमध्ये वाटली जातात आणि सर्वात मोठे थर जे आहेत ते या ठिकाणी लावले जातात. अनेक गोविंद पथकं जी आहेत ती या दहीहंडीला सलामी करण्यासाठी या ठिकाणी येतात. यावर्षी देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत या दहीहंडीचे आयोजक शिवसेना आमदार प्रकाशदादा सुर्वे आहेत. दहीहंडी मुले तरुणामध्ये एक ऊर्जा स्त्रोत निर्माण व्हावा म्हणून सातत्याने गेली 12 वर्ष आम्ही आयोजित करत आहोत दहीहंडी. आणि मी तरुणांना सांगेन, ही एक सामान्य घरातली तरुण असतात, हे सर्व काही श्रीमंत घरातली तरुण असतात. ते एकत्र येऊन व्यायाम करून एक संघ राहून दहीकाला उत्सव करतात, थर लावतात. एकामेकावर असणारा त्यांचा विश्वास, विश्वास असा दृढ कायम राहावा हाच एक मी याच्यातून सांगू इच्छितो. तुम्ही सुरक्षेच्या दृष्टीनं काय काय सांगितलेलं आहे, काय काय उपाययोजना केलेल्या? सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला सांगितलं खाली मॅट टाकली पाहिजे, आम्ही मॅट टाकलेली आहे रबराची. आम्हाला सांगितलं हुक दिला पाहिजे बेल्टचा, तो हुकसुद्धा आम्ही दिलेला आहे. ॲम्ब्युलन्स ठेवलेली आहे, डॉक्टर्स आम्ही ठेवलेले आहेत. ज्या ज्या सुरक्षेच्या संपूर्ण योजना आहेत त्या आम्ही पूर्णपणे पूर्णपणे पालन केलं आहे. आणि त्याप्रमाणे तसं आम्ही त्याचे बोर्डसुद्धा लिहिलेलं आहे, मंडळ येथील त्यांचं हमीपत्रसुद्धा आम्ही लिहून घेत आहोत. आणि 14 वर्षाच्या जो कोण करेल त्याच्यावर कायदेशीर गुन्हा सरकारने दाखल करावा. तर सुरक्षेच्या सर्व योजना ज्या आहेत त्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि जे 10 थर लावतील त्या दृष्टीनं त्या रकमे बक्षिसाच्या रकमेमध्ये वाढ केली जाईल असं आयोजकांचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.